मुंबईकरांच्या लोकल प्रवासाबाबत आता राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात कलगीतुरा रंगलाय. मुख्यमंत्र्यांनी 15 ऑगस्टपासून लसवंतांना लोकल प्रवासाची मुभा दिली आहे खरी, पण यासाठी लागणारे QR कोड, पास तपासण्याची यंत्रणा रेल्वेकडे नाही आहे, त्यामुळे राज्य सरकारनंच ती उभारावी असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. निर्णय घेण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी केंद्रासोबत चर्चा करायला हवी होती असा टोलाही दानवेंनी लगावलाय. दरम्यान रेल्वे ही देशाची आहे, एका पक्षाची नाही अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संपर्क साधायला पाहिजे होता आणि दोघांनी एकत्र बसून ही सेवा सुरळीत कशी सुरू होईल आणि जनतेच्या अडचणी कमीत कमी कशा करता येतील अशी आमची अपेक्षा होती. त्यांनी दिलेलं प्रमाणपत्राची सत्यता तपासण्याचं काम रेल्वेनं नाही तर राज्य सरकारनं एंट्री पॉईंटला करावं. या मुंबईतल्या जनतेसाठी रेल्वे सुसज्ज आहे, आम्ही कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही. रेल्वे ही राष्ट्राची आहे, एखाद्या पक्षाची नाही. त्यांच्याच पक्षानं आंदोलन केलं आहे मुंबईत कालपर्यंत ताबडतोब रेल्वे सुरू करा म्हणून, त्याच्यामुळे ताबडतोब रेल्वे सुरू केलेली आहे. त्यांचीच मागणी आहे ना, ताबडतोब हा शब्द त्यांचाच आहे. आताही ताबडतोब जी सुरू होते रेल्वे ती 15 तारखेला सुरू होते, मध्ये अजून बराच वेळ आहे. रावसाहेबांना त्या संदर्भात माहिती लवकरच कळवली जाईल रेल्वे मंत्रालयाला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24